आपली बायको जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा नवऱ्याला राग येतो आणि शेजाऱ्याची बायको जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा त्याच्या ज्ञानाचा समुद्र वाहतो. ते रंग बघून मुलीच लग्न करू नका भावांनो, कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगीच बेकार चावते. जर आयुष्यात येऊन तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो लग्नाच्या अगोदरच करा, कारण लग्नानंतर साधं टीव्हीचं चॅनल सुद्धा तुम्ही बदलू शकत नाही. लग्न झालेला माणूस घरात सगळं काही विसरू शकतो पण मोबाईल तेवढं विसरू शकत नाही. जर का तुमचा एखादा मित्र तुम्ही पाठवलेल्या पोस्टला अजिबात रिप्लाय देत नसेल तर 2-3 मेसेज टाकून पटकन डिलीट करायचं. आपोआप गडी लाईनीवर येतोय. फक्त त्या मोबाईललाच ठाऊक असत की आपला मालक काय गुणाचा आहे ते. जेव्हापासून हे फोन पे आणि गुगल पे आलंय की नाही तेव्हापासून वाटेवरती पैसे सापडायचंच बंद झाले तिच्या आईला. मोबाईलला कसलाच दरवाजा नसतो, तरी पण माझ्या हातात मोबाईल बघितला की बायको लगेच म्हणते घुसले बघा मोबाईल मध्ये. सकाळी उठल्यावर आपल्या अंगावरील ब्लँकेट बायकोच्या अंगावर घालावे, याचे 2 फायदे होतात. 1 म्हणजे तिला बरे वाटते आणि 2 आपल्याला घडी घालावी लागत नाही. प्रेमाचं गणितच वेगळं आहे भावांनो. एखादी ज्योती नावाची मैत्रीण सुद्धा तुमच्या आयुष्यात येऊन अंधार करून जाऊ शकते. ते रंग बघून मुळीच लग्न करू नका भावांनो, कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगीच बेकार चावते. ते पगार कमी सांगावा तर नातेवाईक किंमत देत नाही आणि पगार जास्त सांगावा तर उसने पैसे मागायला घरी येतात. जायला आता हेच समजून झालंय की पैसे वाचवावेत का इज्जत. माणसाचा जन्म खाटावर, लग्न पाटावर, 13 घाटावर आणि आयुष्यभर लक्ष मात्र बाई आणि मोठावर. कुणाकडे असा मेसेज आहे का जो 11 लोकांना पाठवल्यावर सोनं आणि पेट्रोल तेवढं स्वस्त होईल? बघा बघा असलं तर बघा पाठवा ना. सैराटमध्ये परशानं कधीच गुटखा खाल्ला नाही, तरी पण सल्या आणि बाळ्याच्या अगोदर मेला. याचाच अर्थ असा होतो की लव इज डेंजरस दॅन टोबॅको. बायकोला थोबाडीत मारून नवरा म्हणाला पुरुष तिलाच मारतो जिच्यावर तो मनापासून प्रेम करतो. यावर बायको नवऱ्याला 2 थोबाडीत, 4 लाता आणि 10 लाटण्याचे फटके मारून म्हणाली मग आम्ही काय तुमच्यावर कमी प्रेम करतोय काय? सरळ केस असणाऱ्या बायकांना कुरळे केस असावेत असं वाटत आणि कुरळे केस असणाऱ्या बायकांना सरळ केस असावे असं वाटत. पुरुष मात्र बिचारे केस कसेही असोत फक्त डोक्यावर टिकून राहावेत एवढीच अपेक्षा असते. परदेशात हुशार बायकांच्या बद्दल असं म्हटलं जातं की शी इज व्हेरी टॅलेंटेड आणि आमच्याकडं
इकून खाईल सगळेसनी सांगा लागल्यात. प्रत्येक माणसाचं बोलणं मनावर घेऊ नका, कारण माणसं काय बोलतात यावरून तुमची नाही तर त्यांची लायकी समजते. ढाळ झालं ह्याशनी पटकीचा फोड उठला, यांचा मुडदा बसवला चांदी कोपऱ्याला, तिरडी नीली नदी घाटाला. असं आमची आजी शेजा पाजाऱ्यांशी प्रेमानं बोलत असते. त्या मागवाल्यांच्यावर पण कुणीतरी मालिका बनवा रे. जसं मागात जीव गुंतला तागेची माया, किंवा बिंबात पाय चिंबला, असं काहीतरी बनवा 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 तिच्या लग्न तर घरी देत पटाटा. सरळ केस असणाऱ्या बायकांना कुरळे केस असावेत असं वाटतं, आणि कुरळे केस असणाऱ्या बायकांना सरळ केस असावे असं वाटतं. पुरुष मात्र बिचारे केस कसेही असोत फक्त डोक्यावर टिकून राहावेत एवढीच अपेक्षा असते.